अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी आणि श्रीरामपूर या दोन तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या प्रवरा नदीपात्रात साखर कारखान्यानं केमिकलयुक्त दूषित पाणी सोडल्याने नदीपात्रातील संपूर्ण पाणी दूषित झालंय. नदीपात्रातील माशांसह वन्यजीव देखील या दूषित पाण्याने मृत्यूमुखी पडत आहेत. याचबरोबर नागरिकांच्या देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झालाय. त्यामुळे सदर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे. या दुष्काळजन्य परिस्थितीत बंधारा अडून काही पाणी या ठिकाणी साठवलेलं होतं आणि या दूषित कर्मामुळे ते पाणी या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी दूषित झालेलं आहे आणि त्याचा संभाव्य धोका या पंचक्रोशीच्या गावकऱ्यांना, या मुलांना आणि प्राण्यांना या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यामुळे माझी या सर्व ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार आणि प्रांत साहेब यांना या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे की याची तात्काळ या ठिकाणी पाहणी करून काय असेल ती योग्य ती कारवाई करावी. आज प्रवरा नदीमध्ये आज तीन गावाची पेयजल योजनेचं तीन विहीर आहे, भेडापूर, पात्रे आणि खुचरगाव, तीन गावाचा पिण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज केमिकल युक्त मळीचं पाणी कुणीतरी आणि वड्यानं येतंय का कुणी टँकरने सोडतंय पण ते काय लक्षात आलेलं नाही, परंतु नदीचं पाणी खूप दूषित झालेलं आहे. पिण्याचा पाण्याचा फार गंभीर प्रश्न होऊ शकतो आणि भेडापूर, खुचरगाव आणि पात्रे, जसं खाली जर गेलं तर शेंद्रगाव पण आहे, असे चार पाच गावाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी सरकारने ह्या कोण जे नदीचं पाणी मळीत खराब करतंय, मळी आणून सोडतंय, त्याचे एक चौकशी करून त्याच्यावर काहीतरी गुन्हा दाखल केला पाहिजे. ही काय पहिलीच वेळ नाही, याच्या अगोदर 2 वर्षापूर्वी पण असंच झालं, त्यावेळेस पण आम्ही सगळ्यांनी तिन्ही गावाचा ठराव घेऊन कम्प्लीट केली होती पण त्याची काही चौकशी झाली नाही. जे पिण्याचं पाणी आहे ते सुद्धा या ठिकाणी खराब होण्याची शक्यता आहे, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न तयार होण्याची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी जे नदीमध्ये आता आलेले मासे वगैरे आहेत त्यांचं पण मृत होण्याचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्यात सुद्धा या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो. तरी आमची गावकऱ्यांच्या वतीने विनंती आहे की हे कोण सोडतं, काय सोडतं, याची तहसीलदारांनी याची चौकशी करावी आणि हे जे आहे याचा तात्काळ बंदोबस्त करावा. गेल्या काही दिवसांपासून परिसरातील साखर कारखान्याचे घाण मळी मिश्रित तसेच केमिकलयुक्त पाणी प्रवरा नदीपात्रात टँकरच्या सहाय्याने सोडले जाते, त्यामुळे नदीपात्रामध्ये काळाकुट्ट पाणी होऊन हे पाणी पिण्याचे आणि वापरण्यास उपयुक्त नसल्याने संपूर्ण दूषित पाण्याचा फटका राहुरी तालुक्यातील खुडसरगाव, माहेगाव, मालुंजा खुर्द, पाथरे, महालगाव, दरडगाव, लाख, महाडूक सेंटर, शेवणवाडगाव, कोपरे तर श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक, भेडापूर, लाडगाव, केसापूर आणि धुणे तालुक्यातील गावांना बसला आहे. त्यामुळे नदीपात्रातील मासे मृत्यूमुखी पडले असून या माशांना कुत्र्यांनी खाल्ल्यानं तेही मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे या परिसरातील वन्यजीवांसह लाभधारक शेतकऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. एसएनएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.